मात्र भाजपला सांगणं आहे, तुमच्यासारखे वाह्यात लोक आमच्या पक्षात नसल्यामुळं आम्हाला कायदा सुव्यवस्था कशी टिकवायची हे चांगल्या पद्धतीनं माहीत आहे। महाविकास आघाडी एकत्र येऊन आज आंदोलन करते आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत, शिवसेनेचे पण कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे पण आहेत, मित्रपक्षाचे पण आहेत। भारतीय जनता पार्टीच्या वाचाळवीरांनी सातत्यानं महापुरुषांबद्दल जे अपमानजनक वक्तव्य केलं त्याविरुद्ध विशेषतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही राजभवन का सोडलं नाही ते कुठे लपलेले आहेत त्याविरुद्ध महाविकास आघाडीचा एकत्र मोर्चा आहे। आणि हा मोर्चा पाहून भारतीय जनता पार्टीच्या मनात प्रचंड धास्ती आल्यामुळे त्यांनी सुद्धा आज नवीन मोर्चे काढण्याचा आगाऊपणा केलेला आहे। मात्र त्या मोर्चाला महाराष्ट्रातील जनता भीक घालणार नाही। फुले शाहू आंबेडकरांच्या सन्मानात आम्ही सर्व मैदानात उतरलो आहोत आणि हे दाखवण्याकरता आजचा मोर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावाच लागतो। भाजपने मोर्चे काढले त्यावेळेस महाविकास आघाडीनी सुद्धा पोलिसांना सांगून मोठा बंदोबस्त लावला होता। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरता पोलिसांचा बंदोबस्त असतो। मात्र भाजपला सांगणं आहे, तुमच्यासारखे वाह्यात लोक आमच्या पक्षात नसल्यामुळं आम्हाला कायदा सुव्यवस्था कशी टिकवायची हे चांगल्या पद्धतीनं माहीत आहे, त्यांना कायदा सुव्यवस्था शिकवण्याची आज वेळ आलेली आहे, त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत।